महात्मा गांधीजींच्या विचारांवर मंथन करण्याची वेळ आलेली आहे. गांधीजी नेहमी म्हणत की तुम्हाला जर असं वाटत असेल की इतरांमध्ये बदल व्हावा तर तो बदल तुमच्यात आधी झाला पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल की हा गाव लोकांनी स्वच्छ केला पाहिजे तर आधी तुम्ही तुमचं घर, तुमचं अंगण, तुमची गल्ली स्वच्छ केली पाहिजे. तुमच्या स्वतः बदल करा आणि मग इतरांनी जो बदल तुम्हाला अपेक्षित आहे तो व्हावा असं वाटत असेल तर तो नक्की होईल. गांधीजी असं म्हणतात की जेव्हा तुम्ही असं कराल त्यावेळेला लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, लोक तुम्हाला हसतील, तुमच्याशी लढतील, पण लक्षात ठेवा तुम्ही जिंकाल. तुम्ही स्वतःचं घर स्वच्छ केलं, अंगण स्वच्छ केलं, लोकांना काही त्याची पडलेली नाहीये, पण तुम्ही तुमचं घर स्वच्छ केलं, तुमचं अंगण स्वच्छ केलं, शेजारच्याचं अंगण स्वच्छ केलं, गल्ली साफ केली, लोक तुमच्याकडे बघूनही न बघितल्यासारखं करतील, म्हणजे दुर्लक्ष करतील. हळूहळू लोक तुम्हाला हसायला लागतील. का असतील? स्वतःचं घर अंगण सोडून सर्वच काही साफ करत बसतोय. हळूहळू ते तुमच्याशी लढतील, तुझं अंगण सांभाळ, आमचं अंगण कशाला साफ करतोय. तरीही जर तुम्ही त्याचं अंगण साफ करत असाल, पूर्ण गल्ली साफ करत असाल, ते तुमच्याशी लढत असतील तरी त्यांना वाटेल की अरे नको, आपण चुकतो आहोत, आपण त्याला हसतो आहोत, आपण त्याच्याशी लढतो आहोत, आपण चुकतो आहोत, आणि तोही हातात झाडू घेऊन त्याचं अंगण आणि गल्ली स्वच्छ केल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे तुम्ही जिंकला. मग गांधीजी तेच म्हणतात की तुम्हाला हवा असलेला बदल इतरांकडून, इतरांकडून हवा असलेला बदल जर हवा असेल तर आधी तुमच्यामध्ये तो बदल घडवून आणा. आणि हे करत असताना लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, तुम्हाला हसतील, तुमच्याशी लढतील आणि शेवटी मात्र तुम्ही जिंकाल. गांधीजींचा एक विचार असा आहे की कान जे आहेत, कानात तुम्ही जे ऐकता आहात त्याचा अर्थ जर तुम्ही व्यवस्थित नाही लावला तर तुमचं जे मन आहे ह्या मनाचं प्रदूषण होईल, तुमचं मन अस्वस्थ होईल. एक साधं उदाहरण, हल्ली काय झालंय, लग्न जमलं की पोरगा पोरीला काय घेऊन देतो, नवरदेव नवरीला काय घेऊन देतो, मोबाईल. लग्न झालं की ती पोरगी कोणाशी बोलते, सासरी गेल्यावर आईशी बोलते. मग तिची सासू, तिचा नवरा किंवा घरातली कुणी मंडळी काही बोलत असेल तर ती त्याला चटणी मीठ मसाला लावून आईला सांगते. आई कानांचा वापर कसा करते त्यावरती पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. आई ऐकते आणि त्यावर विश्वास ठेवते आणि भरला संसार त्या मुलीचा उद्ध्वस्त होतो. का? कानांचा वापर तुम्ही कसा करतात यावर तुमच्या मनाचं प्रदूषण आणि मनाची अस्वस्थता अवलंबून आहे. म्हणून कोण काय बोलतं याचा अर्थ लावताना ते खरं की खोटं, चांगलं की वाईट हे पाहिलं पाहिजे आणि मगच तुमचं मन बेचैन होणार नाही, तुमच्या मनाला प्रदूषण कधीच लागणार नाही. आणि म्हणून तुमच्या कानावर जे पडलं असेल त्याचा योग्य अर्थ लावा, वाईट असेल सोडण्याचा प्रयत्न करा, चांगलं असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून गांधीजी तेच म्हणतात की कानाचा वापर तुम्ही कसा करतात यावर तुमची प्रदूषण होण्याची क्षमता आणि अस्वस्थ होण्याचा प्रकार अवलंबून असतो. आणि म्हणून आजच्या या दिवशी आपण संकल्प करणार आहोत की कानांचा योग्य असा वापर करणार आहोत, कानांचा गैरवापर आपण करणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं, इतरांकडून ज्या बदलांची आपण अपेक्षा करत आहोत तो बदल आपल्या स्वतःमध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.